कापसाच्या पिकावर लाल्या रोग पडल्यानं शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. शेतकरी वर्गाला शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाड्याच्या नागरिकांना भयानक दुष्काळाचा सामना करावा लागला. यावर्षी वरुणराजा मेहरबान झाला आणि सर्वत्र चांगला पाऊस पडला. त्या अनुषंगानं शेतकऱ्यांनी कापूस आणि तुरीची पेरणी केली. भरपूर पाणी साठा असल्यानं पीकही चांगलं आलं. मात्र जेव्हा पीक काढण्याचे दिवस आले तेव्हा कापसाला लाल्या रोग लागला, तसंच तुरीवर अळी पडली. यामुळे संपूर्ण पीक नष्ट झालं आणि शेतकरी वर्ग हतबल झाला. बाळापूर येथील शेतकऱ्यांनी एमसीएनशी बोलताना सांगितलं की या रोगानं त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरलंय आणि पिकांवर जेवढा खर्च झाला तोही निघणं कठीण झालाय. दोन एकर पळ लायले, कामातून गेलं, 80-90 हजार रुपये खर्च आला त्याला. ते कामातून गेलं, आता कामी काय करू. त्याची तर आता काही लाख 1.5 लाख रुपयाची फी होती, पण आता काही काही नाही राहिलं त्याला. एक महिन्यापासून आता 15 दिवसापासून सुरू झालं. ती 4.5 एकर मध्ये तर तिच्यावर लाल्या रोग पडला. 1.5 लाख रुपये खर्च झाले त्याला. पण आता सरकारने त्यासाठी काही मदत करायला पाहिजे अशी आमची. 25 हजार रुपये खर्च आलेला आहे. त्याच्यावर आपलं आळाई पडली, त्याच्यामुळे माझं नुकसान व्हायला. काही सरकारकडून मदत व्हायला पाहिजे. कपाशी 2 एकर त्याला 70 हजार रुपये खर्च आलेला. लाल्या रोगामुळे ते उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. मला सरकारकडून काही मदत व्हायला पाहिजे. नाझरीन, एक तरफ तो इस देश की आवाम करन्सी बदल जाने से परेशान है. उनके हाथ का पैसा जो जमा पूंजी थी वो बैंकों में जमा कराने के लिए वो परेशान है. दूसरी तरफ किसानों ने अच्छी पीक और अच्छी फसल की आस पर लाखों रुपये जो है तो अपने खेतों में लगाए हैं. अब जैसा कि यहाँ बालापुर में हम आए हैं, यहाँ किसानों ने अपने खेतों में कपास की फसल लगाई थी, लेकिन कपास की फसल को भी लालिया रोग नामी मर्ज लग गया है और ये पूरी की पूरी फसल तबाह होने जा रही है. जिसकी वजह से किसान पहले ही तो कर्जों से जो है तो परेशान थे, करेंसी बदल जाने से भी परेशान है, और अब लाल्या रोग ने उनकी परेशानी को मजीद बढ़ा दिया है. मैं खाजी मुहिद्दीन, कैमरामैन मिर्जा अलीम बेग के साथ MCN न्यूज़ के लिए.